गुड मॉर्निंग रिलायव्हल परिवारात सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं अत्यंत मनापासून स्वागत एक छोटीशी सूचना आणि घोषणा आहे येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता आपण एक स्पर्धा परीक्षेचं मा मा मार्गदर्शन शिबिर घेतो आहे नवीन विद्यार्थी प्रामुख्याने जे नव्यानं स्पर्धा परीक्षा तयारी करतायत तयारी सुरुवात कुठून करावी संदर्भ साहित्य कोणतं वाचावं वेळेचं नियोजन कसं करावं द आणि वेगवेगळ्या विषयांच्या नोट्स कशा तयार कराव्यात आणि ओव्हरऑल ह्या प्रक्रियेत स्पर्धा परीक्षा प्री मेन्स मुलाखतीची एकत्रित तयारी कशी करावी अशा खूप साऱ्या महत्त्वाच्या बेसिक प्रश्नांना हात घालणारा हा सेमिनार आहे अठ्ठावीस तारखेला सकाळी दहा वाजता सेमिनार आहे हा सेमिनार आपल्या मेन इमारतीमध्ये बैठन गेट निर्ला बाजार युनियन बँकेच्या शेजारी हा सेमिनार होणार आहे आणि याशिवाय राज्यसेवा मुख्य मुलाखत आणि कंबाईन पूर्व मुला मुख्य मुलाखतच्या बॅचीसुद्धा आपण एकोणतीस तारखेला सकाळी आठ वाजता आणि दुपारी दोन वाजता अशा दोन बॅचेस सुरू करतोय ही माहिती आपल्याला असावी बॅचेसविषयीसुद्धा थोडक्यात वर्षभराची राज्यसेवेची बारा महिन्याची बॅच आहे कंबाईनची जी बॅच आहे ती सरासरी दहा महिन्याची बॅच आहे वर्षभर चालणाऱ्या ह्या बॅचेसमध्ये आठवडी सराव परीक्षा पूर्ण अभ्यासक्रमावर सराव परीक्षा रिव्हिजन सत्र त्याच्यानंतर तणावाच्या काळात प्रेरणादायी सत्र आणि अशा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीमधून हे आपले बॅचेस चालतात यामध्ये आपल्या टीमचा उल्लेख करणं गरजेचं आहे प्रमुख मार्गदर्शक भारतीय अर्थव्यवस्था मी स्वतः मागच्या वीस वर्षापासून हा विषय अभ्यास करतो आहे त्या शाखेचा विद्यार्थी आहे आणि मार्गदर्शक आहे शिकवतो आहे विज्ञान तंत्रज्ञान टेकमध्ये ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं मागच्या सात आठ वर्षापासून जे मार्गदर्शन करतायत राजेश जाधव सर असतील गणित बुद्धिमत्तेसाठी खे श्रीयुत खेमचंद्र पाटील सर जे त्यांचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मागच्या अनेक व ते पुस्तकाचे लेखकसुद्धा आहेत आणि किरण पाटील सर हे दोन शिक्षक जे एक्सपर्ट लोक आहेत याशिवाय तुम्हाला रिव्हिजन सेशनसाठी निर्मल मुंजा सर असतील शांतारामाहिरे सर असतील मरकट सर असतील ही टीम तुम्हाला रिव्हिजनसाठी अवेलेबल आहे चालू घडामोडी ऋतुपर्ण शिंदे सर त्याचबरोबर सर आपले बळीराम हावळे सर हावळेसर पठाण सर हे सुद्धा पुस्तकाचे लेखक आहेत तेही तुम्हाला चालू घडामोडीचं मार्गदर्शन करतील इंग्रजी व्याकरणासाठी इंग्रजी व्याकरणाच्या पुस्तकाचे लेखक बाळासाहेब सर असतील भारतीय राज्यघटनामागच्या जवळपास नऊ आठ वर्षापासून मार्गदर्शन करतायत प्राध्यापक उज्ज्वला वाखुरे मॅडम आहेत भूगोल पर्यावरणासारखा जो विषय आहे पी एच डी ज्यांचं जॉग्रफीमध्ये पी एच डी झालं नेटसेट झाले विद्या कचकुरे मॅडम जेव्हा मागच्या जवळपास दहा अकरा वर्षापासून त्यांचं मार्गदर्शनाचा अनुभव आहे इतिहासासाठी उत्तम गोरे सर मराठी व्याकरणासाठी प्राध्यापक सतीश शिंदे सर जे शिवव्याख्या सुद्धा आहेत आणि कृषी क्षेत्रासाठी डॉक्टर पुरुषोत्तम कृषी पुरुषोत्तम जोशी सर आपल्याला मार्गदर्शन करतील याशिवाय एक्स्ट्रा सेशनसुद्धा असतील मराठी व्याकरणासाठी प्रकाश डोंगरे लिलाधर लीलाधर पाटील सर जे ए पी आय आहेत ज्यांनी मराठीच्या व्याकरणाची सुंदर पुस्तकं पण लिहिली आहेत रोहिदास सर असतील हे तुम्हाला रिव्हिजनसाठी सुद्धा सहकार्य करतील याशिवाय इंग्रजी व्याकरणामध्ये सर असतील प्रकाश डोंगरे सर असतील तुम्हाला रिव्हिजन शिबिराला अवेलेबल होतील मुलाखतीमध्ये सर डॉक्टर निलेश पालवे सर आहेत श्रद्धा उदावंत आहेत मुलाखतीसाठी तुम्हाला मार्गदर्शन करायला उपलब्ध असतात राज्यघटना आणि पी एस आयचे कायदे याच्यातला काही भाग रिव्हिजनसाठी प्राध्यापक ज्ञानेश्वर पाटील सर जे पुण्याच्या गुरुकुल अकॅडमीचे संचालक आहेत तेही आपल्याला उपलब्ध असतील भूगोलासाठी दोन महत्त्वाची लोकं जे दीपस्तंभ पब्लिकेशनचं जे भूगोलाचं पुस्तक आहे दिलीप पाटील सर आणि दीप दीपक बाविस्कर सर हेही तुम्हाला उपलब्ध असतील संपूर्ण विज्ञानाच्या रिव्हिजनसाठी जयदीप पाटील सर तुम्हाला उपलब्ध आहेत बस ही अशा प्रकारची बॅच आपण एकोणतीस तारखेपासून सकाळी आठ वाजता एक मॉर्निंग शिफ्टची बॅच आहे राज्यसेवा पी एस एस टी आहे आणि इव्हनिंग शिफ्टला दुपारी दोनची बॅचे सरासरी डेली चार ते पाच तासाचे आपले डेली लेक्चर त्यामध्ये होतील थँक्यू व्हेरी मच गॉड ब्लेस यू